सत्राची सांगता करण्यासाठी मी सुप्रसिद्ध बासरीवादक रूपक कुलकर्णी यांना मंचावर पाचारण करतो आणि त्यांना तबला साथ करणार आहेत रामदास पळसुले. रूपक कुलकर्णी मंचावरती विराजमान होईपर्यंत आपण त्यांचं स्वागत केल्याचं काय आहे. मंच सज्ज होईपर्यंत काही थोड्याशा गप्पा गोष्टी बायोडेटामध्ये नसलेल्या त्या करतो. साधारण 1980 ते 1985 मधला काळ बहुतेक 82 साल असेल. त्यावेळेला मी विलेपार्ल्याच्या मुलं डहाणूकर महाविद्यालयामध्ये शिकवत होतो आणि आम्ही संगीतप्रेमी शिक्षक मंडळी विद्यार्थी मंडळी इतके त्यावेळेला नशीबवान होतो की साधना घाणेकर, मग ती साधना सरगम नाव लावायला लागली, ती आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती आणि एक तबला फार चांगला वाजवणारा सांगीतिक परिवारातला मुलगा कॉलेजमध्ये आलेला होता, खूप कुरळ्या केसांचा, राघवेंद्र कुलकर्णी. आणि नंतर 1-2 वर्षानंतर तो कॉलेजमध्ये तबला वगैरे वाजवत होता, त्याचा धाकटा भाऊ आता 10वी पास झाला आहे आणि आता तो कॉलेजला येणार आहे. तर आम्ही सगळे मनात मांडे खात होतो की माझ्या कॉलेजला यावा, आमच्या कॉलेजला यावा. आणि त्यावेळेला खूप अप्रूप होतं असं की आमचा बोरिवलीचा एक मुलगा पंडित हरिप्रसाद चौरसियांकडे जाऊन बासरी शिकतोय. त्याचे वडील खुद्द मल्हारराव कुलकर्णी उत्तम बासरी वाजवायचे आणि त्यांचं संगीत विद्यालय होतं बोरिवलीमध्ये, खूप चांगला शिष्य परिवार होता. तिथे जाऊन लोक सतारही शिकायचे, तबलाही शिकायचे. पण आमच्या गुरुकुलातला आमच्या बोरिवलीतला एक मुलगा पंडित हरिप्रसाद चौरसियांच्या समोर बसून शिकणार ह्याचं आम्हा सगळ्यांना इतकं कौतुक अप्रूप होतं. तो आज इतका मोठा झालेला कलाकार या ठिकाणी आपल्यासमोर विराजमान आहे. नैसर्गिक देणगी, अतिशय आईवडिलांनी घेतलेला ध्यास मुलाच्या करिअरसाठी आणि मुलाने केलेले खूप परिश्रम या सगळ्यातून हे असं बनत असतं. आज अनेक वर्ष रूपक कुलकर्णी यांची बासरी श्रोत्यांना भुरळ घालते. मुंबईत कुठेही पंडित हरिप्रसाद चौरसियांचा जर लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम असेल, काही बोलायचा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाच्या ठरवण्यासाठी मी जर गेलो असलो तर ते हिंदीत बोलतात, त्यांच्या हिंदीत मी बोलत नाही पण मराठी करून सांगतो तुम्हाला, ते तुमच्या रूपकला बोलवा ना तिथे माझ्याबरोबर असं मला नेहमी सांगतात ते. आणि मग रूपकला ते सांगतात हे अमुक वाजवते तमुक वाजवून दाखवा आणि अशी मैफल रंगत असते. आज लोणावळा खंडाळा निवासी संगीत संमेलनामध्ये रूपकचा योग आला आहे आणि आजच्या सत्राची सांगता त्याच्या वादनाने होती आहे, त्यामुळे पुन्हा मला असं वाटतंय की पुढचा कलाकार ताटकळतोय म्हणून आता 49 मिनटं झाली, 50व्या मिनिटाला असं मला वाटतं होणार नाही. आता रूपकचं सुरुवातीचं शिक्षण अर्थात त्याचे वडील पंडित मल्हारराव कुलकर्णी यांच्याकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर हरिजींचे तो शिष्य आपण सगळ्यांना आपण जाणतोच. ऑल इंडिया रेडिओचा आणि ICCR चे ते टॉप ग्रेड कलाकार आहेत आणि अनेक शिष्यांना त्यांनी तयार केलंय. मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की त्यांच्या बासरी शिकवण्याच्या कारकिर्दीला 45 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून येत्या एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे विद्यार्थी एक खूप मोठा कार्यक्रम करत आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बासरी वादनाची एक स्पर्धाही घेत आहेत. तर ह्या स्पर्धेसाठी आणि या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण गुरु रूपक कुलकर्णी यांना शुभेच्छा देऊया. रूपकजींना तबल्याची साथ रामदास करतायत आणि मृगेंद्र मोहाडकर हे रूपक कुलकर्णी यांचे शिष्य बासरीची साथ करतायत. मृगेंद्र मोहाडकर, मी रूपकजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या वादनाला प्रारंभ करावा. नमस्कार. मी जास्त काय बघत नाही फक्त, कारण जास्त बघत तर माझा वाजवण्याचा वेळ कमी होईल. तर इथे मला या संधी दिल्याबद्दल सगळ्यांचा आभार. मुकुंदजी, विश्वासजी, केशवजी. राग चंद्रकंस. चंद्रकंसमध्ये आगाब जोर आणि एक रचना 9 मात्राची मत्ततांमध्ये.
Thank you.
Thank you.
Thank you.
Thank you.
Ooh.
थँक यू थँक यू. खूप उशीर झाला आहे. एक किती वेळ, 10 मिनटं अजून? 10 मिनटं सांगता, कार्यक्रमाची सांगता. एक मेहर घराण्याचा खूप प्रचलित आणि खूप गोड राग आहे, राग मांज खमाज. अर्धा तिंता दोन तिंता या दोन्ही बंदिशी माझ्या घराण्याच्याच आहे.
ही एक तंत्रकारी नची बंद छे
धन्यवाद.